नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला बाहेर दिसत आहे, तर आम्ही आलेलो आहोत बीचवरती आणि हे न्यू जर्सीच्या स्टेटमध्ये येतं. तर आम्ही बोर्डवॉकला चालणार आहे, बोर्डवॉक आहे तिथे तुम्हाला, आणि बीच कसे असतात ते सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवू अमेरिकेचे. तर मे बी हा बीच 5 वाजता बंद होणार आहे, तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवूच आम्ही. तर आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि जयलासुद्धा घेतलं आहे, तर आता आम्ही तिकडे जायला निघालो आहे. आता चालत जायचे, 10 मिनटं तरी चालत जायला लागतील. तर आता आम्ही चालत जातो आणि तिथं पोचल्यावर तुम्हाला ते बोर्डवॉक कसं आहे, एकदम फनफेअरसारखं असतं, सगळे झोके वगैरे, म्हणजे सगळे पाळणे वगैरे, मोठे मोठे पाळणे असतात छोटे मुलांना खेळण्यासाठी, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप सारे शॉप्ससुद्धा असतात, गेम असतात. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवू आम्ही. तर चला, तर आता आम्ही निघालो आहे चालत चालत. बीचचं नाव आहे पॉइंट प्लेझंट आणि तुम्हाला सांगितलं मी न्यू जर्सीच्या स्टेटमध्ये येतं. आणि आता चालायला 10 मिनटं तरी लागेल, कारण की आम्ही खूप दूर पार्किंग केलेली, कारण की जवळ पार्किंग भेटत नाही. मी जिथे पार्किंग केली तिथं फ्री होती आणि थोडंसं फक्त चालायला लागणार होतं, नाही तर तिकडे जवळ जर बीचच्या जवळ पार्क केली ना, $20 आहे पर आवर. तर तिकडे नाही आम्ही पार्क केली, मग आम्ही इकडे थोडंसं चाललं पण होतं. ऑलमोस्ट घरी सगळे रिटर्न चालले आहेत, कारण की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असतात, ते 5 वाजता बीच बंद होतो. तर सगळे चालले आहेत, पण आम्ही संध्याकाळी फक्त बोर्डवॉक फिरायला चाललो आहे. तसं हेलिकॉप्टरनी तिथे ॲड पण लावतात हा. तर तुम्हाला हे वरती हेलिकॉप्टर दिसलं ना, जर लोक बीचवरती असेल ना, तर ते हेलिकॉप्टरने असं ॲडसुद्धा करतात, खाली असं फ्लॅगसारखं सोडतात, बर्गर किंग वगैरे, तर तशी सुद्धा ऍड करतात. इथे खूप पैसा खर्च करतात ऍड साठी. आता मी पाहिलं तर 2 लहान मुली होत्या आणि तिथं लेमनेड विकत होत्या आणि $1 विकत होत्या एक ग्लास छोटस. म्हणजे त्यांचे पॅरेंट्स सुद्धा त्यांना अशी परवानगी देतात आणि त्यांना बिझी ठेवण्यासाठी त्या 2 लहान मुली, म्हणजे असं नाही का त्या गरीब आहेत की काय म्हणून करतात, की मुलांना बिझी ठेवण्यासाठी आणि त्यांना व्यवहार ज्ञान येण्यासाठी ते करत असतात. तर तुम्ही बघितलं ते. तर आता पोहोचलो आहे आता आम्ही. आधी इकडे येऊन गेलेलो आहे प्लेझंटला, जेव्हा मी प्रेझेंट होते हो तेव्हा मस्त थांबलो होतो आम्ही. बंद होईल मे बी बीच ना, 7 वाजता. अच्छा, 7 वाजता बंद होईल ना. ओके, नाही जाणार आहे बीच वरती. इकडे असे फन गेम वगैरे ठेवले असतात, बलूनचे गेम. तो गेम आपण खेळला होता पाणी माझ्या बनवणार
गेम असतो त्याच्यात टाकायचं रिंग्स होतं. तर आता आम्ही थोडंसं इथे बसलेलो आहे आणि बीचच्या कडेला बसलेलो आहे. म्हणजे इथे बोर्डवॉक आहे आणि इथे बसण्यासाठी पण जागा आहे. तर आम्ही बसलो इथे आणि थोडंसं कॉफी वगैरे घरूनच घेऊन आलो होतो. आता कॉफी आणि थोडंसं पाणी वगैरे पितो. तर कॉफी नेहमी श्रीकांत घेऊन येतो कारण की ते खूप त्यांना कॉफी लागते, म्हणजे लागतेच. आणि तुम्हाला तिथे दाखवते की वॉशिंग सेंटर पण असतं तिथे बीचच्या कडेला, जर तुमची माती वगैरे लागली तर ते पण धुण्यासाठी. वगैरे काही जाणार नाही कारण की आम्हाला काही पाण्यात वगैरे भिजायचं नव्हतं. आणि इथे वीकडेजला जी फी असते ती $14 असते आणि आय थिंक वीकडेजला $13 असते आणि वीकेंडला सॅटर्डे संडे फ्रायडे तर $14 असते. जे सुद्धा असतात बीचवर जाण्याचे. तर मी बसले आता छान. हां, तिथे पोर्टेबल शॉवर आहे, सगळे शॉवर वगैरे तिथे. आणि मला क्रूज पण जाताना दिसते एक तिकडे. आणि इथे जे टीने जे मुलं असतात ना ते इथे लाईफगार्ड म्हणून काम करतात. आणि असं दिवसभर पण ते थांबतात इथे, म्हणजे कुणाला इमर्जन्सी वगैरे आली तर ते लाईफगार्ड म्हणून काम करत असतात. आणि आता त्यांचं कचरा गोळा करायचं काम झाले तर बघा ते आता कचरा गोळा करतायत. आणि पूर्ण असं फिरून ते गोळा करतात ते कचरा. आता बंद व्हायला लागलं, आता सगळे बाहेर गेलेत. तर पाठीमागे असे खूप साऱ्या राईड्स आहेत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. आता आम्ही जय पण दमलेला आहे. तर बघा राईड्स वगैरे आणि इथे छोट्या मुलांसाठी खूप साऱ्या राईड्स आहे. इकडे पण आहे. तर आजचा दिवस खूप छान गेला. तर आता आम्ही घरी निघालोय जायला. Train is leaving. Hurry up everyone. Train is leaving. Bye-bye. तर इथे ट्रेन आहे बघा. आणि ट्रेन रेल्वे क्रॉसिंग आहे आणि ही डबल डेकर ट्रेन आहे. ते आता आम्ही क्रॉस करतोय पण आता ट्रेन थांबली आहे, मग थांबावं लागेल. ही डबल डेकर आहे. तर तिकडे स्टेशन आहे त्याच्यामुळे थांबली आहे. इथूनच येते ना? अच्छा, येऊ शकता ना? आता चालली आहे ट्रेन बघा.
तर गेली आता ट्रेन.